मी नुकताच कोईमतूरमधल्या एका कुटुंबाच्या घरी आलो हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे की एखादी व्यक्ती जर तुमच्या घरी आली तर सर्वप्रथम पाण्याचा पेला हातात देऊन त्याचं स्वागत केलं जातं नेहमीच तर त्या स्त्रीनी एका ट्रेमध्ये पाण्याचा पेला आणला मी तिच्याकडे पाहिलं आणि तिनं माझ्याकडे कालीप्रमाणे नजर टाकली तुम्ही सर्वांनी कालीविषयी ऐकलं आहे का इतर देशातील व्यक्तींनी कालीविषयी ऐकलं आहे का काली हे देवीचं जीभ बाहेर पडलेलं एक भीषण रूप आहे सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला आहे वगैरे तर मी म्हटलं की तुम्ही आज कालीप्रमाणे दिसताय मला हे पाणी प्यायचं नाही तुम्ही जर दक्षिण भारतातल्या कोणाच्या घरी जाणार असाल तर आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की त्यांनी जर पाणी आणलं तर तुम्ही त्याला नाही नाही म्हणत तुम्ही एक घोट तरी घेताच कळतं का तुम्ही जर नाही म्हणला त्यांच्या घरात तुम्ही पाणी देखील प्यायला नकार दिला तर त्यांना त्याचा प्रचंड मोठा अपमान झाल्यासारखं वाटेल म्हणून आता आणखी एका प्रकारचं नाटक सुरू होईल याची मला जाणीव होती मग <laughs> मी म्हणालो ठीक आहे आधी तुम्ही पाण्याचा घोट घ्या तिनं पाण्याचा घोट घेतला आणि म्हणाली पाणी चांगलं आहे म्हणजे मी तिचा वापर अन्नाची चव चाकणारी म्हणून करून घेतो आहे आणि ती म्हणाली की हे पाणी आहे म्हणजे तिला असं म्हणायचं होतं की मी त्यात विष घातलेलं नाही मी म्हणालो तू त्यामध्ये विष घालायला हवं असं नाही तू जशी आहेस तेवढंच पुरे एक क्षणभर ते माझ्याकडे ते तिनं ते पाणी माझ्या हातात दिलं मी ते फक्त एक मिनिट माझ्या हातात धरून ठेवलं आणि पुन्हा तिला ते परत दिलं मी म्हणालो तू हे पाणी पी तिला ते पाणी पिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि तिने मोठ्यांदा रडायला सुरुवात केली पाणी गोड आहे फार गोड आहे ती रडत होती तुमचं संपूर्ण जीवन हेच आहे तुम्ही ते गोड बनवू शकता किंवा त्यात विष कालवू शकता ते तुमच्यावर अवलंबून आहे एवढंच त्याचं सार आहे तर आजचं पाणी भारतात आपल्याला अनेक प्रकारांनी याविषयी माहिती आहे तीर्थ प्रत्येक मंदिरात तीर्थ असतंच कारण पाण्याला स्वतःची स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता असते आज याविषयी खूप काही वैज्ञानिक संशोधन केलं आहे पाण्याचा प्रत्येक अणू पाण्याचे रेणू एकत्र येऊन हो, पाण्याचे बिंदू बनतात आणि त्यांच्यात अतिशय प्रचंड प्रमाणात पाण्याभोवती घडणारी प्रत्येक गोष्ट स्मृतीत ठेवण्याची क्षमता त्यात असते त्याच्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्ट ते आठवतं ते जिवंत आहे ते जिवंत आहे आणि बुद्धिमान आहे मानवाची मज्जातंतुसंस्था ज्याप्रमाणे कार्य करते अगदी तसेच तेही कार्य करतं जर तुम्ही तुम्ही जर हे पाणी घेतलं आणि त्याकडे फक्त पाहिलं एक विशिष्ट भाव धारण करून तर त्यामधली रेणूंची रचना बदलून जाईल तुम्ही आणखी एका वेगळ्या भावनेने त्याकडे पाहिलं तर त्यातील रेणूंच्या रचनेत होणारे बदल वेगळ्या स्वरूपाचे असतील ही काही ज्येष्ठ वयोवृद्ध लोकांची चर्चा नाही आहे अगदी आज सुद्धा तुम्ही पारंपरिक दक्षिण भारतीय घरांमध्ये जाऊन पाहाल तर पाणी एखाद्या देवाच्या मूर्तीप्रमाणे ठेवलेले असेल लक्षात घ्या विभूतीमुळे त्यावर पवित्र अंगारा टाकून आणि योग्य प्रकारे त्याची पूजा करून तुम्ही पिण्याअगोदर त्याची पूजा केली जाते पाण्याला स्मृती असते याची जाणीव आपल्याला नेहमीच होती आणि त्याच्याकडे अचूक गोष्टींची स्मृती असेल तर ते तुमच्यामध्ये अचूक गोष्टीच करेल आणि त्या चुकीच्या गोष्टींची गोष्टी स्मृती असतील तर ते तुमच्या चुकीच्या गोष्टी, गोष्टी करेल